कोरोनाच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये ताळमेळ नसल्याचं अनेकदा उघडकीस आलं असताना आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. कोरोनावर मात करून 22 मे रोजी घरी परतलेल्या रुग्णाला चक्क 23 मे रोजीच्या यादीमध्ये पॉझिटिव्ह दाखवण्याचा विचित्र प्रकार घडला आहे. पाहूया काय आहे या रुग्णाची प्रतिक्रिया. या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की काल ठाणे महानगरपालिकेने करोना पॉझिटिव्हची 134 रुग्णांची यादी जाहीर केली. आज मी गेले एक महिन्यापासून ह्या मानसिक तणावातून बाहेर येत असताना 17 एप्रिल 2020 रोजी मी करोना पॉझिटिव्ह आलो. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. 12 मे 2020 रोजी मला माझा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याकारणाने माझं डिस्चार्ज झालं. आणि एवढं होऊनसुद्धा माझं कुटुंब मानसिक तणावाखाली असतानासुद्धा ठाणे महानगरपालिकेने काल जी यादी प्रसिद्ध केली त्याच्यात पॉझिटिव्ह म्हणून माझं नाव आलं आहे. त्यातून मला व माझ्या कुटुंबाला मानसिक तणाव निर्माण झालेला आहे. ह्या तणावातून जात असताना मी सदर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी त्वरित या अधिकाऱ्यांवर, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जर का कारवाई केली नाही तर मला माझ्या कुटुंबाला घेऊन उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.